वसुबारस आहे पुण्यामध्ये शनिवार वाड्यावर लाखो पणत्या उजळून दिवाळीचं स्वागत केलं जातंय. पुण्यामध्ये चैतन्य हास्ययोग मंडळातर्फे गेली 13 वर्ष शनिवार वाड्यावर हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. पणत्यांनी सजलेल्या शनिवार वाड्याची ही उजळलेली दृश्य खास IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. भाजपची दिवाळी धडाक्यात. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर नव्या आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव. काही काँग्रेस जनांच्या औषधी प्रस्ताव वेगळे आला की शिवसेनेने नेतृत्व करावं ते सरकार किती तीक्ष्ण असतील त्याची खात्री देत आहे. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव होता. शरद पवारांनी केला दावा, विचारधारेशी तडजोड करणार नसल्याचंही केलं स्पष्ट. भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग. मुंबईमध्ये कोर कमिटीची बैठक तर दिल्लीमध्ये अमित शहा आणि नितीन गडकरींनीही केली चर्चा. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे संपूर्ण अधिकार आजच्या बैठकीत सर्व आमदारांनी नवनिर्वाचित हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले आहेत. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचीही मुंबईमध्ये झाली बैठक. गटनेता निवडण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना, भाजपला पाठिंब्याबाबत चर्चा नाही. निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी सुद्धा गडकरी साहेबांचे, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, BJP च्या अनेक नेत्यांचा, मातोश्री उद्धव ठाकरे साहेबांचा कोणाला सरकार बनवण्यासाठी अपक्ष आमदारांचा वधारला भाव. अपक्षांना गळाला लावण्यासाठी मोठ्या पक्षांचे प्रयत्न सुरू. भाजप आणि शिवसेनेनं संपर्क साधल्याचं रवी राणा आणि बच्चू कडूंचं वक्तव्य. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले सतर्कतेचे निर्देश. इंटरनेटवरच्या प्रक्षोभक वक्तव्यांवर लक्ष ठेवण्याचे पोलिसांना आदेश. निवडणुका संपल्यानंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा टोल विरोधी आंदोलन सुरू. शिरोली टोल नाक्यावर कृती समितीचं आज आंदोलन. ठाण्याहून बोरिवलीला जाणाऱ्या ST ला घोडबंदर रोडवर अपघात. ओव्हरटेक करताना ST पलटली, 9 प्रवासी जखमी. सुदैवानं जीवितहानी नाही. आणि दिवाळीसाठीची लगबग सुरू. पण त्या रांगोळीपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत खरेदीसाठी बाजारामध्ये मोठी गर्दी.